बारामतीच्या सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या लढतीच्या संदर्भानं अनेक गोष्टी सध्या चर्चेला जात आहेत, त्यातली सर्वात चर्चेतली गोष्ट आहे शरद पवार यांनी केलेलं एक वक्तव्य. पवार बाहेरचे की घरचे असं वक्तव्य केल्यानंतर त्यावर संपूर्ण राज्यभरात आणि राजकीय वर्तुळात मोठं रणकंदन माजलंय. याच अनुषंगानं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी ट्विट केलेलं आहे. ते ट्विट आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबद्दलचं. एकंदरीत जो वाद निर्माण झाला आणि त्यांच्यानंतर ज्या चर्चा सुरू झाल्या त्या अनुषंगानं काय प्रतिक्रिया आहे? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की हा वाद घरगुती जरी वाट असेल, आदरणीय साहेबांनी त्यावर भाष्य केलं, पण त्यानंतर मात्र सर्व पक्षातून त्यांचा निषेध झाला त्या वक्तव्याचा. आणि या सुनेत्रा वहिनींनी स्वतः सांगितलेलं आहे की पवार परिवाराने त्यांना सून म्हणून निवडलं, पण बारामतीच्या जनतेने त्यांना उमेदवार म्हणून निवडलं, त्यामुळे जनता त्यांना हे करेल. पवार साहेबांची पत्रकार परिषद सुरू असताना खासदार पदावर असलेले डॉक्टर अमोल कोल्हे ज्या उन्मादात तिथे हसत होते, की मागची एक दोन मंडळी काय हसत होती त्यावर मला बोलायचं नाही, पण आमचा कोल्हेने या माध्यमातून प्रश्न आहे की तुमची आई असेल, तुमच्या सुविद्य पत्नी वैद्य मॅडम असतील, म्हणजे आमच्या वहिनी साहेब, त्या त्यांच्या स्वकर्तबगारीनं तिथपर्यंत गेलेल्या आहेत. आणि जर सुनेत्रा वहिनी, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो. आदरणीय दादांनी ज्या पद्धतीनं तुम्हाला तिथे खासदार बनवलं, आज वाटलं असेल मतदारसंघातल्या लोकांना की खासदार बदलावा म्हणून, अशा उन्मादात जर ते हसले असतील तर ते हास्य इतिहास विसरणार नाही. अत्यंत विकृतीचं दर्शन अमोल कोल्हेंनी केलेलं आहे, त्यामुळे खान हाका मारी तो हसरी हे जे पोवाड्यातलं कवन आहे ते कोल्हेंवर लिहिलं गेलंय का हे तपासलं पाहिजे. कारण कोल्हेंनी ज्या उन्मादात, म्हणजे जसा दुःशासन हसला होता, जसा दुर्योधन हसला होता, जसे रावण कंस हसले होते, त्या पद्धतीनं हसण्याचं पाप केलंय, त्यामुळं कोल्हेंचं खरं रूप या निमित्तानं समोर आलंय, याचा हिशेब आम्ही त्यांच्या लोकसभा मतदारसंघातून चुकता करू. साहेबांच्या या वक्तव्यानंतर सुनेत्रा वहिनींच्या डोळ्यात पाणी आलं. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जरी पाहिलं तर हे वक्तव्य तुम्हाला खूपच बरोबर वाटते? मला या वक्तव्याचं कोणीही समर्थन करणार नाही. सर्वांनीच त्याचं हे केलं आणि साहेबांवर बोलावं एवढा मी नक्कीच मोठा नाही. मी परवा भोरवेल्ले या भागात होतो, त्यावेळेस सुद्धा आदरणीय सुनेत्राताईंशी माझी चर्चा झाली, पण त्यांनी त्यावर भाष्य करणं टाळलं. मात्र सुना कर्तबगार नसतात का? आज महामानव बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आहे, का आपण अभिवादन करतो त्यांना? कारण त्यांनी संविधान दिलंय आणि संविधानामध्ये लेख असो का सून असो की आई असो का मुलगी असो, सर्वांना अधिकार आहेत. सून म्हणून येसुराणींनी काळ गाजवला, सून म्हणून जिजाऊंनी काळ गाजवला, सून म्हणून सावित्रीबाई फुलेंनी काळ गाजवला, सून म्हणून रमाबाई आंबेडकरांनी काळ गाजवला. आणि जर सून म्हणून अजितदादांच्या पत्नी त्या ठिकाणी उभ्या राहत असतील तर यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? मग एकीकडे फुलेशाह आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे अशा प्रकारे संविधान विरोधी वक्तव्य करायचं? म्हणून जरी सुनेत्रा वहिनी झाल्या असतील तरी आदरणीय पवार साहेब मात्र याबद्दल चुकलेले आहेत. एका मुलीवर कुटुंब नियोजन करणारे शरद पवार, राज्याचं महिला धोरण आणणारे शरद पवार, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% महिलांना आरक्षण देणारे शरद पवार आणि सुनेत्रा पवारांबद्दल हे वक्तव्य करणारे शरद पवार, या संपूर्ण एकंदरीत त्या ज्या वेगवेगळ्या त्यांचे हे आहेत भूमिका आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मी आतापर्यंत राष्ट्रवादीचा जेवढा अभ्यास केला त्यामध्ये महिला धोरण राबवणारे आदरणीय पवार साहेब होते, आणि आज त्यांची अशी जर बदललेली भावना असेल तर निश्चितच आमच्या समोरही प्रश्नचिन्ह अनेक उभे राहिलेले आहेत. त्याच्यामुळे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून एकीकडे आम्ही ताराराणी अहिल्यामाई यांचा वारसा सांगतो आणि दुसरीकडे मात्र सुनांना जर अधिकार नसेल असं वक्तव्य आदरणीय साहेबांकडून होत असेल तर नक्कीच महाराष्ट्रातल्या आई बहिणी याबाबत योग्य तो विचार करते. सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातलं शरद पवारांचं जे वक्तव्य आहे त्यात निश्चितच शरद पवारांचं चुकलं आणि ते या संदर्भात पुढे काही भूमिका मांडतील का असा प्रश्न या निमित्तानं आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केला आहे. उमेश रोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.